जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सवगड्यांसोबत स्वराज्याचे तोरण कसे बांधले याबद्दल हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकामत गाजवत होत्या. त्या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्या विरुद्ध आवाज काढायची कोणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अपाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्पबळ. पण शिवरायांचा निश्चळ आढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणागड शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परागण्याची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याशिवाय कसले आहेत स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ल्यात ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. पुण्याच्या नेवरतेल्या 64 किलोमीटर अंतरावर कनत खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे आणि लढाऊ आहे. तर किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती ही झुंजार माची. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणा जाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला. पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारू ओळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांनी नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले. स्वराज्याची नौबत झडली. निवडक मावळ्यांच्या तुकडे घेऊन शिवराय कानत खोऱ्यात अवतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागेत ताब्यात घेतले. तानाजी मालुसरे या वीरांनी दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगारांच्या आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. भवानी मातेचा आशीर्वाद. तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मोठा किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस, प्रभू कारखनीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. शिबंदीत मावळे, कोळी, रामुशी, महार इत्यादी जाती जमातीतील सूर माणसे नेमली. स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि आश्चर्य काय, मोहरांनी गच्च भरलेले 4 घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या. कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठा आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले. स्वराज्याची पहिली राजधानी. एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला.
तोरणावर सापडलेले काही धन मुरुंबा देवीच्या डागडुजीसाठी खर्च केले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड. गडावर पाथरवाटांनी दगड घडवले, लोहाराने भाता फुंकला, सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, बारमहाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. स्वराज्याची घौडदौड. शिवरायांची घौडदौड सुरू झाली. 12 मावळ्यातील किल्ल्यांमागे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. 12 मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले. परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी केल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवरायांचे या घौडदौडीची हकीकत आदिलशाहीच्या कानी घातली. शिवरायांचे चातुर्य. आदिलशाही चकित झाला. त्याने शहाजीराजांना जाब विचारला. शहाजीराजांनी मोठा पेच पडला, पण त्यांनी वेळ निभावून गिनेली. जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशाहीस कळवले. शिवरायांनीही आदिलशाहीकडे जासूस पाठवला. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशाहीच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले. कोंडाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला. स्वराज्याची घौडदौड अशी जोरात सुरू झाली. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि स्वराज्याची घौडदौड शिवरायांची चालू झाली. तर जय जिजाऊ, जय शिवराय.